माऊली तू माऊली जगाची माऊली तमूर्ती विठ्ठलाची। सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। मला माहिती आहे खूप दिवसानंतर व्लॉग येतो आहे आणि हा व्लॉग आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आहे। मी चाललो आहे, माझा मित्र आहे निनाद आणि त्यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तर तिकडचा आज अभिषेक आणि बाकी सोहळा कसा असेल ते बघायला चाललो आहे। आणि पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतो आहे मी। माझ्याबरोबर प्रणव आहे, प्रांजली आहे आणि मी 5 वाजल्यापासून रस्त्यावर उभा आहे, गौरवची वाट बघतो आहे। एक 45 मिनटं झाली आहेत, गेलो नाही आहे, तर त्यामुळे गौरव काय माहीत नाही, फोन उचलत नाही आहे, येतो म्हणतो आहे। बघूया आता किती वेळ अजून लावतो आहे। मी इकडे पोचलो आहे, निनाद आहे, वैष्णव, गौरव, माई, प्रणव आहेत आणि तो तिकडून आहे ना मागून गौरव चालत येतो आहे, गऊ कावळे चालत येत आहेत। ते युजली 1 तास लेट आहेत आणि रिसॉर्टला जायचं असेल तर सगळ्यात पहिलं ही व्यक्ती असते जायला आणि देवकार्यात ही सगळ्यात लेट येते। आजही लेट आहे, 1 तास लेट आहे, आज 1 तास 5 वाजता इथे भेटायचं होतं, 6 वाजले आता आणि 5:30 भेटायचं, 5:30 भेटायचं होतं आणि 1/2 तास म्हणजे युजली 1/2 तास 1 तास लेट आहे। स्माईल तर बघा, ही सेम स्माईल रिसॉर्टला जाताना पण असते।
सगळं खूप मस्त झाली आहे आणि मस्त दर्शन झालं. अभिषेकही विठ्ठलाचा मूर्तीचा पाहायला भेटला. थँक्स टू वैष्णव आणि निनाद, आणखी यांनी सांगितलं यांच्या इकडे मंदिर आहे, मला तर माहीतच नव्हतं. आणि बस आज ह्या छोट्याशा गोष्टीसाठीच ब्लॉग होता, छोट्याशा गोष्टीसाठी नाही म्हणजे या मोठ्या गोष्टीसाठी हा छोटासा ब्लॉग होता. पाणी आणि माऊली.